गुरुपौर्णिमा आणि गुरुशिष्य परंपरा हे गुरुपौर्णिमा म्हटली की गुरु आणि शिष्य हे आलंच आणि गुरुशिष्य मग काय तर नातं आणि नातं सांगणारी ही परंपरा असा परंपरेचा विषय आहे. आज पांडुरंगजीनं पाहिल्यानंतर मला खूप जुन्या जुन्या आठवणी झाल्या. माझे गुरुजी नागेशकर गुरुजी पहिले त्यांचेही गुरुजी उस्ताद आमिर हुसेन खासाब तर माझं गंडाबंधन नागेशकर गुरुजींकडे झालं. ते त्यावेळेला स्टेजवरती उस्ताद आमिर हुसेन खासाब होते आणि त्यांची इच्छा अशी होती त्यांच्यासमोरच आमचे गुरुजी विद्यार्थ्यांना गंडे बांधायचे. परंतु त्यांची इच्छा त्यावेळेला अशी झाली की पंढरी म्हणून आमच्या गुरुजींना ते म्हणाले इस बच्चे का नारा मैं बांधता हूँ. बोले मेरी इच्छा आहे. तर इच्छा आहे म्हटल्यानंतर नागेशकर गुरुजी म्हणाले खासाब बांध लीजिए आप मेरा शागिर्द हो आप ही का शागिर्द है. तर ह्या अशा परंपरेतून मी आल्यानंतर ते जुने दिवस पाहिले. उस्ताद आमिर हुसेन खासाब यांचं महाराष्ट्रावरती अत्यंत मोठं योगदान आहे. ते इतकं मोठं आहे योगदान की आज आम्ही जे काय मानाने फिरतो आहे सन्मान होत आहेत आमच्याकडे अनेक मुलं शिकत आहेत आम्ही विद्या दुसऱ्यांना देतो आहे. पण याची ज्यांनी पाया घातला ते उस्ताद आमिर हुसेन खासाब. त्यांनी कधीही जात पात धर्म कधी पाळला नाही कधी मानला नाही. प्रत्येक जातीबद्दल त्यांना प्रेम होतं. परंतु त्याच्यापेक्षा संगीत धर्म हा त्यांनी जोपासला आणि त्यांच्याकडून मिळालेली विद्या नागेशकर गुरुजींकडून मग आमच्या माझ्यापर्यंत माझ्याकडून माझे काही सिनियर विद्यार्थी त्यांच्यापर्यंत मग सिनियर विद्यार्थ्याच्या नंतरची दुसरी पिढी मग दुसऱ्या पिढीनंतरची तिसरी पिढी मग तिसऱ्या पिढीनंतरची चौथी असे पाच पाच पिढ्यांपर्यंत कारण साधारण 15 ते 16 वर्षाची एक पिढी मानली जाते. माझ्याकडे 60 वर्षाचा शिकणारा विद्यार्थी शिष्य आणि आत्ता जर 8 वर्षाचा विद्यार्थी असेल तर ते जरी गुरुबंधू असले तरी त्यांच्यामध्ये गुरुबंधूचं नातं नसावं याचा आदर्श मी नेहमी ठेवतो. त्या नवीन लहान शिष्यानी आपल्या मोठ्या शिष्याला गुरुस्थानी पाहावं आणि ही नजर आम्हाला परंपरेतून मिळाली. अनेक अशा परंपरा आहेत ज्या विष्णू दिगंबर पलुस्करांच्या शिष्यांच्या बाबतीत आहेत. त्याच्याही अगोदर बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांच्या शिष्यांच्या बाबतीत ह्याच परंपरा आहेत. अशा अनेक परंपरेतून मी फार जवळून अतिशय मोठमोठ्या लोकांना पाहिलं अनुभवलं आणि 2 गोष्टी मी शिकलो त्या मी पुढल्या पिढीपर्यंत वाटतो आहे. पण पालक इथे आहेत मला 1-2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. संगीत कशासाठी करायचं तुम्ही तुमच्या मुलांना शिकायला पाठवताय ते कशासाठी पाठवताय याच्याबद्दलची स्पष्ट कल्पना तुमच्या मनात पाहिजे. स्पष्ट ती म्हणजे काय की हे शिकवल्यावर आमच्या मुलाला चांगलं वाजवता आलं तर टेलिव्हिजनवर झळकेल तो
आणि मग त्याची गाडी मिळेल आणि मग त्याचं प्रोग्राम होतील, नाव होईल, पैसा मिळेल, ह्याच्यापेक्षा संगीताने मन जे असतं, मनातल्या चित्तवृत्ती ज्या सगळ्या असतात ह्या एकवटल्या जातात. ह्या एकवटल्याशिवाय स्वर आणि लय साधल्या जाऊ शकत नाही. स्वर लय ह्या साधत असताना चित्तवृत्ती ज्या असतात त्या संगीताने मनुष्याच्या शुद्ध होत असतात. आणि एकदा चित्तवृत्ती शुद्ध झाल्या तर बाजारात ही मिळणारी गोष्ट नाही पैसे देऊन. चित्तवृत्ती शुद्ध करण्याची ही गोष्ट ही बाजारात जाऊन मिळणारी नाही. आणि अशा तऱ्हेचे जे संस्कार आहेत चित्तवृत्ती शुद्ध होण्याचे, ह्याच्यासाठी संगीत करायचं आहे. अहो, संगीत जो करतो त्यांनी समाजातले गुन्हे कमी होतात, क्राईम कमी होतात. संगीत करणारा मनुष्य हातात पिस्तूल घेणार नाही, कधी तलवार घेणार नाही, लक्षात ठेवा. संगीत केल्याने मनुष्याच्या चित्तवृत्ती ज्या शुद्ध होऊन दुसरी कामं त्याला फार लवकर जमायला लागतात. माझ्या बाबतीत असं घडलेलं नाही मात्र, कारण मी 10वीतही फार मुश्किलने गेलो, नंतर रिझल्ट आणायलासुद्धा गेलो नाही 10वीचा शाळेत, कारण ठरवलंच होतं की इथपर्यंत झालं तेच खूप झालं. पण मी काही 8-9 वर्ष देवल क्लबमध्ये शिकवत होतो मुलांना, खूप लहान लहान मुलंही. आज सावनी धर्माधिकारीनी वाजवलं ना, तिचे वडील ते आले होते मगाशी, राजप्रसाद धर्माधिकारी, तर त्यांचे अनेक मुलं माझ्याकडे शिकायचे. हां, आशय कुलकर्णी हा 5 वर्षाचापासून माझ्याकडे शिकतोय, आशय कुलकर्णी. तर ते म्हणतात, अहो तुमच्याकडे शिकायला लागल्यानंतर ह्यानं भरपूर मार्क मिळतात शाळेत. मी काही बोलायचं नाही, पण मला भयंकर आश्चर्य वाटायचं. आपल्याला कधीच मिळाले नाही तेवढे मार्क. आणि मुलांना कसे काय मिळतात. पण त्याच्यातला जो सुस्पष्ट धागा जो असतो की एखाद्या विषयात आतमध्ये शिराचं कसं आणि शिरल्यानंतर त्याच्यातून बाहेर कसं पडायचं, आणि हे ज्याला संगीतातलं कळायला लागलं तर बाकीचे विषय फार स्थूल आहेत. संगीताचा विषय हा फार ॲबस्ट्रॅक्ट विषय. एकदा जर तो ॲबस्ट्रॅक्ट विषय जर उलगडून तुम्हाला सोपा व्हायला लागला तर बाकीचं बे एके बे आणि बे दुने चार किती हल्ली तर कॉम्प्युटरच असतात सगळे. त्यामुळे तो अडचण नाही आहे ते समजण्याची. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. तुमच्या पालकांनी, सर्व मुलांच्या पालकांना मी हेच सांगेन की तुमची मुलं संगीत करतायत म्हणजे सेफ ठिकाणी आहेत, अतिशय सेफ ठिकाणी आहेत. नाहीतर आत्ता तुम्ही सांगा, कॉलेजला जाणारा मुलगा हा घरी किती वाजता येईल आणि तो नेमका कॉलेजला गेलेला असेल का नसेल, हा जो प्रश्नचिन्ह आहे ते तर राहण्यात शक्य नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे जे संगीताचं काम चाललेलं आहे ते अतिशय चांगल्या दर्जाचं काम चाललेलं आहे. आणि ह्या मुलांनी खूप मोठं व्हावं, हा सगळा कार्यक्रम पसारा जो आहे हा केवळ विद्यार्थ्यांसाठीच आहे, एवढंच मी सांगतो. दुसरं म्हणजे ह्या तालयोगी आश्रमातर्फे आता मोठी गुरुपौर्णिमा होते 9, 10, 11, 12 MIT ला. तर आज मी इथे सांगू इच्छितो की ह्याच्यातली साधारण 9 ते 10 मुलं
9 ते 11 दरम्यान मुलं हे मोठ्या गुरुपौर्णिमेत पुढल्या वर्षी वाजवू शकतील असं मला आत्मविश्वास वाटतोय. आणि ही एक चांगली साईन आहे. मी आणि निलेश आत्ता बोलत होतो की अतिशय चांगली साईन आहे की पुढल्या आणि मग मागून येणाऱ्या ह्या गुरुपौर्णिमेसाठी आणखीन नवीन मुलं तयार करण्याची जबाबदारी सावनी, निलेश, अजिंक्य ह्या मुलांवरती आहेच. ही कारण हेही पुढे गेलं पाहिजे, ह्याच्यातूनच ती वर जाणार. असा सगळा अतिशय चांगलं रीतीने समाधान झालं. प्रत्येकजण आपापल्या परीने खूप मेहनत घेत आहेत. मग आमच्या शिष्यांमध्ये राजप्रसाद धर्माधिकारी आहेत, श्रीपाद आहे, अजिंक्य आहे, निलेश आहे, सावनी आहे, कितीतरी लोक आहेत. सर्व शिष्य त्यांनी याच्यात लक्ष घालावं, कारण ही जी तिसरी चौथी पाचवी पिढी आहे तिथपर्यंत ही परंपराने संगीताची परंपरा गेली पाहिजे. नुसती माझी परंपरा म्हणत नाही आहे, कारण त्याच्याहीपेक्षा कोणाचंही शिष्य असेल चांगलं जर करत असेल काम तर ते चांगलंच आहे, अशी गोष्ट आहे. आणि आज तालयोगी आश्रमाला आम्हाला सर्वात जी मोठी मदत असते ती नगमावादकांची. अतिशय मोठ अभिषेक शिनकर अभिनय आहे, उमेश आहेत, तन्मय आहेत, मिलिंद कुलकर्णी आहेत, देवेंद्र आहेत, ह्या सर्व लोकांचा आम्हाला वर्षभर अशा अनेक वर्ष साह्य आहे. खरं म्हणजे ह्या सगळ्या लोकांच्या आधारावरतीच तर आम्ही आमचं कला पुढे मांडत असतो. किशन महाराजजी फार चांगलं सांगतात, म्हणाले रोल्स राईज कार असली तर काय उपयोग काय, म्हणाले जर रस्ता जर म्हणाले पाटलेला असेल तर रोल्स राईज काय कामाची, म्हणाले आमचा रस्ता चांगला असणं म्हणजे नगमा प्लेअर आहे. म्हणजे आधी ह्या नगमावादकांवरती मी सुद्धा अनेक वर्षे लय तालाचे संस्कार केले, आणि पण ते संस्कारसुद्धा त्यांनी पचवले, ही त्यांचं आहे काम पचवले. आणि ते कसं की तबल्याचे एकही बोल पाठ न करता सर्व तबला परिचयाचा करून घेतला असे. आणि परिचयाचा होण्यासाठी अनेक वर्ष जावी लागतात, अनेक वर्षांनीच संस्कार होत असतात. एका दिवसांनी होणारे संस्कार नसतात, अनुभव असतो. अनुभव आणि संस्कार फार फरक आहे. अशा अनेक अनुभवातून एकच गोष्ट आपल्याला जाणवते आणि मिळाली असं वाटतं, त्यालाच संस्कार म्हणतात. तेव्हा गुरुशिष्य परंपरा हे संस्काराशिवाय कधी उभं राहत नाही, संस्कारातूनच उभं राहतात. शिकवणं तसं फार स्थूल आहे आणि वरचेवर आहे शिकवणं, पण संस्कार करणं फार सूक्ष्म आहे आणि कठीण आहे. म्हणून संस्काराचं महत्त्व सांगितलं आहे. आणि संस्कार हे 2 ते 4 क्लासला जाऊन होत नाही, सकाळ संध्याकाळ गुरुच्या जवळ जावं लागतं, त्याचा सहवास करावा लागतो, त्याचं श्रवण करावं लागतं. आणि सहवास आणि श्रवण यातूनच संस्कार होत असतात. तेव्हा पालकांनीसुद्धा, मी थोडंसं पालकांसाठी सांगितलं आहे, मुलांसाठी थोडंसंच सांगितलं आहे, पण तुम्ही सर्व मुलांनी फुल एनर्जी लावा. पुढल्या वर्षी काय करायचं आहे त्याची आत्तापासून तयारी करा. धन्यवाद.